महर्षि मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या नूतन संचालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या नूतन संचालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. रुग्णालयाला श्री मार्कंडेय ऐवजी महर्षी मार्कंडेय नामाभिधानाचा महामंडळाकडून मौखिक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल यांनी पद्मशाली समाजाचं आराध्य दैवत कुलदैवत महर्षी मार्कंडेय यांच्या नावाचा श्री मार्कंडेय ऐवजी महर्षी मार्कंडेय असा बदल घडवून सर्वत्र वापर करण्याचा मौखिक प्रस्ताव मांडला. नूतन संचालक मंडळ या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महर्षी मार्कंडेय यांची प्रतिमा आणि पद्मशाली समाजाचा मानाचा पिवळ्या रंगाचा फेटा बांधून नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक सचिव ॲडव्होकेट अनिल वासम यांनी आपले विचार मांडले. आवर्जून आम्हाला ठिकाणी आमंत्रित केलं आणि आमचा यथोचित सत्कार आपण स्वीकारला, त्याबद्दल मी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सगळ्या आपल्या नूतन संचालकांचं आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय सत्यनारायण काका बोलली या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण इथून पुढे आपली जी कारकीर्द आहे ती उत्तरोत्तर यशस्वीरित्या व्हायला पाहिजे आणि समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत आपली जी आरोग्य सेवा आहे ती उत्तमरित्या कशी पोहोचतील यासाठी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावं. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सहसचिव नागेश सरगम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं. या कार्यक्रमाला महामंडळाचे श्याम आडम, नागार्जुन चिलवेरी, सदानंद रापेल्ली, रवींद्र गेंट्याल, इरेश साळुंखे आदी उपस्थित होते. मास्टर सारखं आक्रमकता नाही आहे त्यांच्याकडे, पण काम करून घेण्याची शैली ह्यांची जबरदस्त आहे. आणि हे देखील दरवर्षी पार्क स्टेडियम आपल्याजवळ आहे, पार्क मैदान, त्या ठिकाणी मार्कंडेयाची मूर्ती प्रतिष्ठापना करतात आणि जन्मोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं साजरा करतात. आम्हालाही बोलवतात. आता त्यांनी सांगितलं आपले वंशज आहेत त्यामुळे आम्हाला जावंच लागतंय. वंशज तर आहेतच, पण तुमचंही प्रेम इतकं आहे आमच्यावर की आम्हाला यावं लागतं. आणि प्रेम नाकारण्याची ताकद माझ्यात नाही आहे. थोडं वय कमी झाल्यामुळे अलीकडे तर ताकद पूर्ण कमी होत चाललेली आहे. म्हणून असे जे हितचिंतक जरी माझ्यापेक्षा वयानं लहान जरी असले तर त्यांच्या सदिच्छा, त्यांचे एकंदर आमच्यावर असलेलं प्रेम, त्यांच्या जोरावरच मी जगतो आहे.